मत असं आहे, अदानींची चौकशी करूच नका, कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढली आणि एक माणूस जर मेहनत करून एवढ्यावरती जात असेल तर त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र हे माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा, श्रीमंत कसं व्हायचं. तुम्हाला ज्या वेळेला असं वाटतं की काँग्रेस मला शिव्या देते, मग तुमची भोकं पडलेली टिनपाट मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना जे रोज बोलतायत त्याच्याबद्दल तुमचं तोंड का गप्प बसलात तुम्ही? व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते, मान्यवर, माझे सगळे सहकारी आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. 63 वर्ष झाली मराठी माणसाने, महाराष्ट्राने रक्त सांडून, बलिदान देऊन आपली स्वतःची हक्काची ही राजधानी ही मिळवली. ही राजधानी मी अनेकदा बोललेलो आहे, आंदण मिळालेली नाही, ही लढून मिळवलेली राजधानी आहे. काल मध्यरात्री 12 मी, आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला, हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा सर्व शिवसैनिक जे जमले होते, अरविंद सावंत होते, विभाग प्रमुख होते, त्यांनी जे सांगितलं ते मला धक्कादायक होतं. 1 सुरू झाला, साधारणतः मध्यरात्रीपासून आपण तिकडे एक सजावट करतो, रोषणाई करतो, पण काल आम्ही तेव्हा जेव्हा पोचलो तोपर्यंत सरकारकडनं आणि महापालिकेकडनं कोणीही तिकडे फिरकलेला नव्हता. संपूर्णपणे फुलांची जी काही सजावट होती ती आपल्या शिवसैनिकांनी केली होती. आणि आज सकाळी हे गेले असतील मिंदे, एक आपलं क्रियाकर्म करायचं म्हणून दुर्मुखलेल्या चेहऱ्याने जाऊन तिकडे हुतात्मा स्मारकाला मानवंदना करून आलेही असतील, आलेच असतील, नाहीतर जातात कुठे. पण ते मानवंदना देत असताना, अभिवादन करताना मला त्याने एक सांगायचंय की ते तिकडे, म्हणजे हुतात्मा स्मारक इकडे आपण त्याची आज प्रतिकृती ठेवलेली आहे, यांनी जर का त्यावेळेला मुंबईसाठी लढा दिला नसता, संघर्ष दिला नसता, तर आज गद्दारी करून का होईना पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता. तेव्हा ती जी काय एक भांडवलदारी वृत्ती होती, जिला वाटत होता मुंबई महाराष्ट्राला मिळता कामा नये, असते ही वृत्ती, असते ही वृत्ती जात पात धर्म भाषा ओळखत नाही, पण सगळं काही माझ्याकडेच पाहिजे, दुसरं कोणतेही माझ्याखेरीज दुसरा कोणीही मोठा होताच कामा नये. आणि तो जो काही एक लढा सर्वसामान्यांनी दिला होता, गिरणी कामगार रस्त्यावरती उतरला होता, कामगार उतरला होता, मराठी माणूस रस्त्यावरती उतरला होता, मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षस तेव्हा बसला होता खुर्चीवरती, मुंबईत गोळीबार केला होता, गुजरातमध्ये गोळीबार केला होता, अनेक जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि पोलिसी अत्याचार एवढे होते, हे मुद्दामून तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण कशी मुंबई आपल्याला मिळाले हेच जर का आपण विसरलो तर आपल्या डोळ्यात देखत मुंबईचा हे लचका तोडायला मागे पुढे बघणार नाही. आणि त्यावेळेला तो संपूर्ण गिरणगाव पेटला होता, पोलीस एवढे मातले होते की तिकडचं लक्ष्मी कॉटेज आणि कृष्णनगर इथल्या इमारतींवरती अश्रुधुराचा मारा केला होता. इमारतीवरती अश्रुधुराच्या नळकांड्या घरात जात होत्या, फुटत होत्या, धूर पसरत होता, अनेक महिला त्याच्यामध्ये गुदमरल्या, काही जण बेशुद्ध पडल्या, काही जणांची तानी तानी बाळं, कोणाचं 1.5 महिन्याचं, कोणाचं 15 दिवसाचं, ती बाळं घुसपटली. एखाद दुसरा असता तर काय केलं असतं, शरण गेले असते, पण त्या महिला रणरागिण्या तानी तानी बाळं घेऊन रस्त्यावरती उतरल्या आणि पोलिसांच्या समोर उभं राहून सांगितलं की तुमच्यात हिंमत असेल तर आम्हाला रस्त्यावरती गोळ्या घाला, गोळ्या घाला आम्हाला, पण मुंबई आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, आणि त्या त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या.
मला मिंड्यांना सांगायचं आहे, त्या महिलांमध्ये जी एक जिद्द होती, मुंबईसाठी जिद्द होती, ती कणभर तरी तुमच्यामध्ये घ्या. नुसतं खुर्ची मिळाले बूढ टेकायला, म्हणून तुम्ही मुंबईवरचा अत्याचार, महाराष्ट्राचा अत्याचार मिंडे होऊन उघड्या डोळ्यांनी बघत बसणार असाल तर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र माझ्या समोर बसलेला आहे. मराठी माणूस आणि तमाम सगळे जातीपाती धर्माची आणि भाषेची लोक ही माझ्या समोर बसलेली आहेत. विषय बरेच आहेत. कर्नाटकाची निवडणूक रंगात आलेली आहे आणि आपले माननीय पंतप्रधान त्यांनी काल परवाकडे भाषणामध्ये म्हटलं की काँग्रेसनी त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या. 91 वेळा शिव्या दिल्या, किती शिव्या मोजणारी, किती सभ्य माणसं आहे ती. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं, 91 वेळा शिव्या दिल्या. मला मोदी साहेबांना सांगायचे की मोदी साहेब, मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही, देता येतात पण समर्थन नाही करत. पण तुम्हाला ज्या वेळेला असं वाटतं की काँग्रेस मला शिव्या देते, मग तुमची भोकं पडलेली तिनपाठ मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना जे रोज बोलतायत त्याच्याबद्दल तुमचं तोंड का गप्प बसलात तुम्ही? अजूनही ते ज्या भाषेत माझ्यावरती बोलतात त्या भाषेमध्ये माझा शिवसैनिक अजून बोललेला नाही. संजय राऊत सुद्धा जे बोलतात पण ते ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत बोलत नाही. आम्ही तुमचा मान ठेवतो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण तुम्ही तुमच्या त्या तिनपाटांना, त्यांना जी भोका पडले त्याचे जरा भुचं घाला, म्हणजे मग सगळं काही चांगलं होईल. तुमची लोक वाटतील ते बोलणार, मग तुमची लोक बोलल्यानंतर आमची लोक सुद्धा बोलणारच. जर तुम्ही गप्प बसलात तर आमची लोक गप्प बसतील. पण रोज तुमची आम्हाला काही बोलतील आणि आम्ही ऐकून घेऊ. नाही, आम्हाला नुसती कानाला भोकं नाही आहेत की नुसतं तुम्ही बोलाल ते ऐकण्यासाठी कानाला देवाने भोकं नाही दिले, तोंड सुद्धा दिलेलं आहे. आणि आता तरी वज्रमुट झालेली आहे. या वज्रमुटीचा हिसका गेल्या काही दिवसात आपण पाहिलेला आहात. विधान परिषदा असतील, काल परवाच्या सगळ्या मार्केटच्या निवडणुका असतील, कसब्याची निवडणूक असेल, जिथे जिथे अगदी अंधेरीची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्यांना चारी मुंडे चित केलेले आहे. ही वज्रमुठ आहे. आणि आता जो एक महाराष्ट्रामध्ये विषय भडकलेला आहे, बारसू, बारसूबद्दल मी नक्की बोलणार आहे. आणि बारसूमध्ये बोलताना मी नुसतं इकडेच नाही बोलणार आहे, तर मी येत्या 6 तारखेला बारसूमध्ये जाऊन बारसूतल्या लोकांना भेटून बोलणार आहे. कसं काय तुम्ही मला अडवू शकता? काय बारसूमध्ये तो काय पाकव्याप्त काश्मीर नाहीये किंवा आणखीन कुठेतरी बांगलादेश नाहीये? माझ्या महाराष्ट्रामधला तो रत्नागिरीमधला माझा भाग आहे आणि मी तिकडे जाणार. मी 6 तारखेला पहिल्या प्रथम बारसूला जाणार आणि त्याच्यानंतर संध्याकाळी महाडच्या सभेला जाणार. बारसूमध्ये सुद्धा माझ्या नावाने पत्र दाखवत आहेत, उद्धव ठाकरेंनीच ही जागा सुचवली. हो, सुचवली होती, आपल्या सरकारने सुचवली होती. पण त्या पत्रामध्ये असं कुठे लिहिलंय का की पोलिसांना घुसवा, लाठ्या चालवा, अश्रुधूर सोडा, वेळ प्रसंगी गोळ्या चालवा, पण रिफायनरी करा, असं माझ्या पत्रात लिहिलंय? पण माझं पत्र तिकडे जर का तुम्ही नाचवत असाल, बरं हो, आज आपण तिघही एकत्र आहोत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. जेव्हा आपलं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार, तेव्हा हे बोंब काय मारत होते की हे म्हणजे मी पवार साहेबांच्या अंमलाखाली गेलो, राष्ट्रवादी दादागिरी करते. पण आज उदय सामंत जाऊन पवार साहेबांना भेटून आलेले आहेत. मग तुम्ही गेलात तर चालतं, तुम्ही कराल ते, वाटेल ते, पण उद्धव ठाकरेने करायचं नाही. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा तुमचा कुठे थांगपत्ता सुद्धा नव्हता. हे आज जे सगळे शेफारलेली लोक आहेत आणि मला बाळासाहेब शिकवत आहेत, त्यांना मला सांगायचं आहे, अनेक जणांनी तुम्ही बाळासाहेबांना कधी तुम्ही भेटलाही नव्हता, पण स्वतः शरद पवार साहेबांकडे गेले. काय करू, काय करू, काय करू? मग का सल्ला घ्यायला जाता तुम्ही? का विचारपूस करायला जाता तुम्ही? बरं, बारसूचं पत्र मी दिलं होतं म्हणून तुम्ही जर का ते बारसू 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 करत असाल आणि स्वतःचं बारसं करून घेत असाल तर पालघरमध्ये आदिवासींच्या घरात पोलीस का घुसवले? हो,
म्हणजे खरं ही सभा जी आहे मला माहितीच नव्हतं या मैदानात आहे, मला वाटलं नेहमीप्रमाणे तिथल्या मैदानात होईल, कारण आजपर्यंतचा शिरस्ता असा की त्या मैदानात व्हायची. पण आपलं सरकार गेलं आणि सरकार गेल्या गेल्या पहिले या सरकारने काय केलं की आपली मुंबईची सोन्यासारखी जमीन ही बुलेट ट्रेनच्या घशामध्ये टाकली. काय हे पत्र मी दिलं होतं? मला माहित नाही किती खोके घेतले असतील त्याच्यामध्ये. पण मुंबईची बीकेसीची जागा जी जिथे आपण कोरोना सेंटर उभारलं होतं, अनेक हजारो लाखो रुग्णांना तिकडे आपण उपचार केले होते, सरकार बदलल्याबरोबर पहिलं काम कोणतं केलं असेल तर ती सोन्याची जागा, सोन्यासारखी जागा ही बुलेट ट्रेनच्या घशात घातली. मग तुम्ही सगळे मुंबई करात, आसपासच्या परिसरातून आलेले आहात, मला तुम्ही हात वर करून सांगा किती लोक बुलेट ट्रेन झाल्यानंतर रोज अहमदाबादला जाणार आहेत? मुंबईतनं किती लोक अहमदाबादला जातील? अहमदाबादवरनं किती लोक मुंबईत येतील? कोणासाठी करता हे सगळं? बरं, सरकार आल्या आल्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तत्काळ मेट्रोच्या आरे कार शेडला स्थगिती दिली होती आणि कांजूरचा पर्याय सुचवला होता. त्यामागचा माझा हेतू स्वच्छ होता की पर्यावरणाचं रक्षण करून जर आणखीन मोठी जागा मिळते आणि त्या मेट्रोचा विस्तार आपण थेट बदलापूर अंबरनाथपर्यंत करत असू तर का करायचं नाही. पण कोर्टामध्ये गेली, केंद्र सरकार कोर्टात गेलं, म्हणजे नवलच आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे आपल्या जनतेच्या सेवेसाठी बांधील असतात. आम्ही तिकडे मेट्रो करतोय म्हटल्यानंतर केंद्र सरकार कोर्टामध्ये गेलं आणि अडवून ठेवलं. मग मधल्या काळामध्ये माझी मुलाखत झाली होती लोकसत्तामध्ये, मला त्यांनी विचारलं तुम्ही विकासाच्या आड येता का? म्हटलं कसा विकासाचा आड येतो मी? मी मेट्रोची कारशेड आरेमध्ये होऊ देणार नव्हतोच आणि ती कांजूरमध्ये करत होतो. मी कारशेडला नाही म्हटलं नव्हतं, मी जागेला नाही म्हटलं होतं. मग पुढे काय? म्हटलं तुम्ही आज मी जे तुमच्याशी बोलतोय तारीख वार वेळ त्याच्याप्रमाणे लिहून ठेवा की ही जागा घेतल्यानंतर सुद्धा कांजूरची जागा ह्यांना लागणारच. आणि चार दिवसामध्ये बातमी आली की आता कांजूरला सुद्धा कारशेड करणार आहेत. मग कशासाठी तुम्ही आक्षेप घेतला होता? कोणासाठी आक्षेप घेतला होता? अशी काय नेमकी जादू झाली की आमचं सरकार तुम्ही गद्दारी करून पाडल्यानंतर कांजूरची जागा जे काय आक्षेप होते ते एकदम मोकळे झाले? हे सांगा ना जनतेला, सांगा की कांजूरची जागा आम्ही अडवली होती ती केवळ आणि केवळ अहंगंडासाठी अडवली होती. महाविकास आघाडीच्या सरकारकडनं आम्हाला हे काम होऊ द्यायचं नव्हतं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या पर्यावरणाचा चोथा करून टाकायचा होता. म्हणून आम्ही इकडे पण कारशेड करतोय, तिकडे पण कारशेड करतोय. हे तुम्हाला मला सांगण्याची गरज आहे, कारण आत्तापर्यंत बहुतेक सगळ्यांनी याचा उल्लेख जो केला की मुंबईमधून एक उद्योग बाहेर नेत आहेत, महाराष्ट्रमधून उद्योग बाहेर नेत आहेत, मोठमोठी कार्यालय मुंबईच्या बाहेर नेत आहेत. म्हणजे अदानींनी सुद्धा दोन कंपन्या विकत घेतल्या, एक अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट. या दोन्ही कंपन्यांची कार्यालय ही पहिले मुंबईमध्ये होती, मुंबई. पण विकत घेतल्यानंतर गेली गुजरातला. स्टॉक एक्सचेंज त्याचं सुद्धा मोठं केंद्र गुजरातला नेलं. इथे जे होणार होतं आर्थिक केंद्र, जिथे बीकेसीमध्ये आता बुलेट ट्रेनच्या घशात जी जागा घेतले ते आर्थिक केंद्र गेलं गुजरातमध्ये. हीच जी मी म्हणतोय ना भांडवलदारी वृत्ती, ती ही वृत्ती आहे की सगळं ओरबाडून घ्यायचं आणि मुंबईला बकाल करून टाकायचं. मुंबई तर तोडू शकत नाही, कारण त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांनी जो इशारा दिला तो आज सुद्धा आम्ही देतोय की जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल तो कोणी जरी असला तरी त्याचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा आमचा जाहीर इशारा आहे. पण मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारून टाकायची, मुंबईची हत्या करायची, हे यांच्या भांडवलदारी वृत्तीचे मनसुबे आहेत. सगळे उद्योगधंदे मुंबईच्या बाहेर न्यायचं का? तर देशामध्ये सर्वात जास्त महसूल देणारं जर कोणतं शहर असेल तर ती आपली माय मराठीची मुंबई आहे. ही मुंबई आहे आपली. पण मुंबईवरनं सगळ्यात जास्त महसूल येतोय म्हणून ती महसूल जिथून येतोय ती पहिली जी काही धागेदोरे आहेत ते कापून टाकायचे.
मुंबईचं महत्त्व मारायचं. GST हा म्हणजे मुंबईचं जे थेट उत्पन्न होतं ते काढून टाकलं, मुंबईमध्ये येणारं उत्पन्नाचा स्रोत तो मारून टाकला, आणि आता मुंबईच्या ठेवींवरती सुद्धा डोळा. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती इंग्रजांची वखार लुटली होती, इंग्रजांच्या वखारी स्वराज्यासाठी लुटली होती, पण त्याहीपेक्षा भयानक मोठी लूट, मुंबईची लूट, महाराष्ट्राची लूट, ही भांडवलदारी वृत्तीचं सरकार, ही वृत्ती ही आपली लूट करते. आणि आपले मिंधे बाळासाहेबांचे विचार कसले डोंबल्याचे, बाळासाहेबांचे विचार, जर बाळासाहेबांचे विचार तुझ्या धमण्यामध्ये एक कण जरी शिल्लक असता तर तू पहिली गद्दारी केलीच नसती. आणि गद्दारी केल्यानंतर जे डोळ्या देखत मुंबई आणि महाराष्ट्राची अवहेलना चाललेली आहे, जे आता अजितदारांनी सांगितलं, देखो महाराष्ट्र देखो, हे नुसतं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची केली होती, आठवते तुम्हाला, मराठी भाषा सक्तीची केली होती, सरकार पाडलं, गद्दारी केली, आणि तो निर्णय सुद्धा यांनी फिरवला. जी भाषा आपण आपली मातृभाषा सक्तीची केली होती ती भाषा शिकवायची की नाही ही त्या शाळा आणि कॉलेजच्या संस्था चालकांवरती ऐच्छिक म्हणून सोडून दिलं. तुम्ही तुमचं बघा काय बाळासाहेबांचे विचार, कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार. जर हीच तुमची जर का वृत्ती असेल, जे आम्ही पंतप्रधानांकडे सांगितलं होतं, होय मी गेलो होतो, अजितदादा होते, अशोकराव चव्हाण होते, अनेक 11 मागण्या आम्ही केल्या होत्या, त्याच्यामध्ये कांजूरची जागासुद्धा होती आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचीसुद्धा मागणी केली होती. जर तुम्हीच जर हा असा मराठी भाषेचे सगळे धिंडोडे काढायला लागलात तर मराठी भाषा अभिजात करणार कोण? ते म्हणतील, अरे छोड रे, यांना नुसते डोळे वटारले तरी हे शेपुटात घालतात. पण प्रत्येक पातळीवरती जसं मरे एक बोलले होते चंद्रकांतदादा पाटील, एक बरं झालं की तुम्ही सगळे मुंबईकर शिवसैनिक माझ्यासमोर बसले, काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा लोक आहेत. बाबरी मशीद ज्या वेळेला पाडली तेव्हा कशी पळापळी झाली होती ते मी सांगण्याची गरज नाही, पण ह्यांची विकृती एवढ्या थराला गेलेली आहे की स्वतःला हिंदू हृदय सम्राट होता येत नाही, म्हणून शिवसेना प्रमुखांचं सुद्धा महत्व कमी करायचं. शिवसेनेचा काही संबंधच नाही, शिवसेना प्रमुख तिकडे गेलेच नव्हते. आणि चंद्रकांत दादा असं म्हणाले, तसं मी तेव्हा बघितलं, हे तेव्हा कोणाची तरी त्यांच्यावरती एक कार्य सोपवलं होतं मोठं, आणि ते संपवून रात्री बाहेर आले तेव्हा रस्त्यावरती कोणीच नव्हती, फक्त कुत्री भुंकत होती. मग मला चंद्रकांत दादांनी सांगितले की चंद्रकांत दादा, अहो कुत्री सुद्धा भुंकत होती पण भाजपवाले कुठे होते? कुत्री भुंकत होती पण तुम्ही भाजपवाले कुठे? भुंकत नव्हता, हुंगायला पण आला नव्हता. तुम्ही कसले वीर आणि कसले शूर आणि कसलं बाबरीचं श्रेय तुम्ही घेणार आणि राम मंदिराचं श्रेय तुम्ही घेणार? पण संपूर्ण संमोहन असं करायचं की आता निवडणुका आल्या, आता केरळ कर्नाटकामध्ये त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, तो काय मी बोलण्याची गरज नाही, पण निवडणुका आल्यानंतर असं काहीतरी गारूड टाकायचं. चला मी महाविकास आघाडीच्या सगळ्या माझ्या नेत्यांना माझ्या सहकाऱ्यांना विचारतो, असं समजा उद्या निवडणूक आले आणि अजितदादा तुम्ही अर्थमंत्री होता, जयंतराव होतात, आणखीन सुद्धा अर्थमंत्री इथे बसले असतील, माजी मुख्यमंत्री बसले होते असतील, मी सांगतो सगळ्या महाराष्ट्राला मी रेशन फुकट देतो, जमणार आहे? मी सगळ्यांना शिक्षण फुकट देतो, सगळ्यांना वीज फुकट देतो. थांबा, टाळ्या नका वाजू, इकडेच चुकत आहे. हे लोक म्हणतील नाही हे शक्य नाहीये, कारण मी तर 2.5 वर्षच मुख्यमंत्री होतो, पण ही तर मुरलेली लोक आहेत, त्यांनी सत्ता कशी चालवायची, कारभार कसा चालवायचा हा यांना माहिती आहे. मग अजितदादा म्हणतील नाही रे हे कसं शक्य हो, सगळी वाट लागेल ना, वीज बिल माफ केलं तर वाट लागून जाईल, शिक्षण फुकट केलं सगळ्यांना वाट लागून जाईल, घरावरती मी सोन्याची कौलं चढवेन. नाही कसं शक्य आहे, प्रत्येक घरावरती एक कौल चढवायचं झालं तर एवढे हजारो लाखो कोटी रुपये खर्च येतील. मग तुम्ही काय म्हणणार की अरे हे तर नाहीच म्हणतायत ना, पण हा उद्धव ठाकरे म्हणतो मी करतो, देऊन तर बघू ना मत. मग तुम्ही मत देता, आता मत दिल्यानंतर मी निवडून येतो, निवडून आल्यानंतर आता 2014 साली काय सांगितलं होतं, अच्छे दिन आएंगे, आले अच्छे दिन,
हजारो कोटी लोकांना आतापर्यंत खरं नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, दिल्या नोकऱ्या, पण मी सत्तेवरती बसलो. खुर्चीवरती बसल्यानंतर मग जातीय दंगली पेटवायच्या, धार्मिक दंगली, धार्मिक तणाव निर्माण करायचे, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा. का तुम्ही त्याच्यामध्ये एवढे वेगळे होता की अरे जाऊ दे रे, नोकरी बिकरी सोन्याची कवलं सोडून दे, आपलं घर आहे, आपण जर का मेलो तर घर काय करायचंय, मग लढ लढायचं, रक्त सांडायचं, मग पुन्हा त्याच्यावरनं राजकारण करायचं, पुन्हा पुढच्या निवडणुका आल्या की पुन्हा काहीतरी ठोकायची थाप, पुन्हा निवडून यायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही आहे, त्यांची सगळी धन होते आणि आयुष्याची बर्बादी ही आपली म्हणजे आपल्या देशाची होते. वाटेल ती वचनं द्यायची. आज सुद्धा बारसूमध्ये रिफायनरीचा प्रश्न पेटल्यानंतर तिकडे गेल्यानंतर पुढे मी काय सांगायचं ते त्यांना सांगेनच, कारण जे आम्ही ठरवलं होतं की अंतिम मान्यता ही लोकांशी संवाद केल्यानंतर त्यांची मान्यता मिळाली तर आणि तरच होईल, नाहीतर होणार नाही. हे आपल्या सरकारचं धोरण होतं, पण आज तिकडे आंबा संपूर्ण पीक गेलेलं आहे, कारण अवकाळी पाऊस, गारपीट, सगळीकडे संपूर्ण वाताहत. मुळामध्ये हे उलट्या पायाचं आणि उलट्या काळजाचं सरकार आहे. आजपर्यंत तरी कोणी आला मदतीसाठी गेल्यानंतर मदत जाहीर खूप झाले पण मिळाली काहीच नाहीये. मग मी आज जाहीर सभेमध्ये मागणी करतोय की माझ्या कोकणातील आंबा उत्पादकांचं जे नुकसान झालेलं त्यांना एका झाडाप्रमाणे ही नुकसान भरपाई द्या जी आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिली होती. करा ना सुरुवात. पण एका गोष्टीचं आणखीन मला एक वैषम्य नेहमी वाटतं. आपण पुढचा विचार करतो, मुंबईमध्ये सुद्धा लोकसंख्या वाढते, आज तर आता देशाची लोकसंख्या देश जगामध्ये नंबर एक झालेली आहे. यांच्यासाठी संपूर्ण पाणी आणायचं कुठून, रस्ते करायचे कसे, हे आणायचं कुठून, ते आणायचं कुठून, म्हणून आपल्या सरकारने एक धाडसी निर्णय घेतला की पाण्याची गरज भागवणार कशी, किती तलाव तुम्ही खोदणार, किती कुठून कुठून पाणी आणणार, त्याचा खर्च किती होणार, हा अथांग समुद्र पसरलेला आहे. मग त्या समुद्राचं पाणी जे इतरत्र वापरलं जातं जगामध्ये, आपल्या चेन्नईमध्ये सुद्धा वापरलं जातं, त्याचं निक्षारी करून हे पाणी प्यायला वापरलं तर काय हरकत आहे, आणि त्याची सुरुवात आपण केली होती, त्याची सुरुवात केली होती. एक प्रोजेक्ट आपण तिकडे पायलट प्रोजेक्ट 400 MLD लावायला सांगितला होता, मला वाटतं त्याला स्थगिती मिळालेली, कारण का ते काम व्यवस्थित आणि चांगलं दिलं गेलं होतं. आता ही कामं जी देत आहेत ती संपूर्ण त्यांचे मित्र परिवार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी देत आहेत, मुंबई सुद्धा ओरबाडत आहेत आणि लूट चाललेली आहे. मधल्या काळामध्ये मी बोललो होतो सत्यपाल मलिक, या एक एक सगळ्या गोष्टी येत आहेत. अडाणींची गोष्ट आली, सत्यपाल मलिकाने एक गौप्यस्फोट केला. अडाणींच्या बाबतीत सुद्धा चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, तुमचं काय मत आहे? विषय तुमच्यापर्यंत पोहोचलाय? माझं वेगळं मत आहे. माझं मत असं आहे, अडाणींची चौकशी करूच नका, कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढली आणि एक माणूस जर मेहनत करून एवढ्या वरती जात असेल तर त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र हे माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा, श्रीमंत कसं व्हायचं, काय चौकशी पाहिजे का चरित्र पाहिजे, बरोबर ना? मी कुठे म्हणतो ते गुन्हेगार आहेत, चौकशी करा म्हणतच नाही, पण निदान त्यांनी काय काय केलं जे माझे कष्ट करत 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 लोक घाम गाळून सुद्धा त्यांना रोजची चिंता असते की संध्याकाळची चूल माझ्या घरात कशी पेटेल, त्यांना ते मार्गदर्शक होईल ना. अडाणी व्हायचंय मला, अडाणी नाही, आम्ही अडाणी आहोत, आम्हाला अडाणी व्हायचंय. आणि सत्यपाल मलिकांनी सुद्धा जो गौप्य स्फोट केला पुलवामाच्या वेळेचा, त्याच्यामध्ये जे जवान मारले गेले 40 जवान, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे 2 बुलढाण्याचे 2 वीर होते, सुपुत्र होते, महाराष्ट्राचं सुद्धा योगदान आहेच. मग कोणत्या दिशेने चाललेला आहे आपला देश महाराष्ट्र? तिकडे चीन घुसतोय ज्याचा उल्लेख मगाशी झाला, म्हणजे चीन आपल्या देशाचा भूगोल बदलतोय आणि आपले हे नाकर्ते राज्य करते आपला इतिहास बदलत आहेत. जो इतिहास लिहिलेला आहे, इतिहास घडलेला आहे, तो पुसून टाकायचा, नवीन इतिहास लिहिताय, अरे इतिहास लिहू नका, इतिहास पहिला घडवा, मग तुम्ही घडवल्यानंतर तो आपआप लिहिला जाईल. पण चीन घुसतोय, आपला देश कुरतडतोय, तिकडे शेपट्या घालून बसतायत, का त्यांच्या मागे ED आणि CBI लावा ना, त्यांच्या मागे
नावा त्या चीनचं जर तुमच्या हिंमत असेल त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षाच्याकडे ईडी पाठवा परत येते का बघा. पण गोरगरिबांच्या घरी तुम्ही ईडी पाठवतात. अगदी आपल्या शिवसैनिकाच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडीचे अधिकारी पोचले होते. सीबीआयचे अधिकारी पोचतायत. सत्यपाल मलिकांनी तो एक मोठा गौप्यस्फोट केला. त्याच्यामध्ये अमित शहा म्हणाले हे राज्यपाल असताना का नाही बोलले. त्यांनी सांगितलं तेव्हाच सांगितलेलं आहे की हे जेव्हा घडलं तेव्हा मी पंतप्रधानांना फोन केला. पण पंतप्रधान हे जिम कॉर्बेटच्या जंगलामध्ये गेले होते. मग ते जिम कॉर्बेटच्या बाहेर आले आणि त्यांनी यांना फोनवरून सांगितलं की इस बारे में आप कुछ नाही बोलना. पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर मलिक बोलतील कसे. पण त्याहीबद्दल कोणी बोलायला तयार नाही ना. अडाणीबद्दल बोलायला तयार. मग मला असं वाटतं की 2014 साली जाहिरातीवरती तुम्हाला खर्च करायचा आहे ना अजित दादा. आता तुम्ही सांगितलं की जाहिरातीवरती खर्च करायचा आहे. देखो महाराष्ट्र आणि मुंबईच्या BST बसेसवरती सुद्धा होतं. कर्नाटकाला चला, कर्नाटक चलो. पण जाहिराती जर करायच्या असतील तर 2014 साली भाजपचंच कॅम्पेन हे परत लावा. महागाई वाढते, अमुक वाढते, बेकारी वाढते, तमुक वाढते. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा विचारा भाजपवाल्यांना. कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र माझा. आमच्यात नाही जे तुम्ही गद्दार केले हो गद्दार घेऊनच तुम्ही गेलात आणि तेवढ्यावरती तुम्ही तुमचं भागलं नाही. म्हणून तुम्ही शिवसेना प्रमुखांना म्हणजे मी जाहीर सभेत सांगतो ना आपल्या बोलीभाषेत तुम्ही माझा बाप चोरायला निघालात. अरे तुमच्या आई वडिलांना काय दुःख होत असेल. पण स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, स्वतःमध्ये काही आदर्श नाही ना नेता नाही म्हणून दुसऱ्याचे आदर्श चोरताय, दुसऱ्याची कामं चोरताय, दुसऱ्याची माणसं चोरताय. आणि सगळ्यात आणखीन एका गोष्टीची गंमत. गेल्या रविवारी मी पाचोऱ्याला गेलो होतो, एकनाथ खडसे तिकडे भेटले. आता एकनाथ खडसेंना तेव्हा मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं, प्रकाश मेहताला तेव्हा काढून टाकलेलं, आणखीन कोणाला तरी काढून टाकलेलं, भ्रष्टाचाराचे आरोप करून काढून टाकलं. आणि एवढी त्यांची नादस्ती केली तर शेवटी खडसे म्हणजे जे एकनाथ खडसे अगदी प्रमोदजी महाजन गोपीनाथजी मुंडे यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपाची पाळमुळं रुजवली त्यातल्या पिढ्या तुम्ही संपवल्या, ती माणसं तुम्ही संपवली, भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही संपवलं. आणि त्यांना पक्षातून ते जातील कसं ते बघितलं. म्हणजे स्वतःची माणसं भ्रष्टाचाराचे आरोप करून बाहेर नेत आहे आणि बाहेरची लोक भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षामध्ये घेत आहे. किती भ्रष्ट माणसं तुम्ही जमवाल. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की महापालिकेच्या आतसुद्धा येते रस्त्यावरती कुत्र्याची गाडी, दिसला कुत्रा की टाक गाडीमध्ये, दिसला कुत्रा की टाक गाडीमध्ये. तशी भाजपाची गाडी आहे की काय की दिसला भ्रष्ट माणूस की टाक आतमध्ये, भ्रष्ट माणूस की आतमध्ये टाक. आणि मग आतमध्ये घेतल्यानंतर मग सांगायचं तुला भाजपात जायचं आहे का तुरुंगात जायचं आहे. असा संपूर्ण नासलेला कुजलेला. आणि विचित्र म्हणजे मी मोदींच्या बद्दल मगाशी बोललो की तुमची माणसं काय भाषेमध्ये आम्हाला बोलताय. मग हीच शिकवण तुम्ही तुमच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये इतके वर्ष दिलीत काय. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मला एक आदर होता त्या एका संस्थेबद्दल. प्रमोद महाजन स्वतः बघायचे, विनय सहस्त्रबुद्धे बघायचे. काही वेळेला मी तिकडे गेलोय, तिकडे चिंतन व्हायची, आणखीन काय काय व्हायचं. मग तुम्ही हे शिकवलं, ही भाषा शिकवायला रामभाऊ म्हाळगींनी शिकवलं तुम्हाला. मग ते सगळे संस्कार गेले कुठे, ती संस्कारी माणसं गेली कुठे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा विचारतोय, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा विचारतोय की हे असं अपत्य तुम्हाला मान्य आहे का. हे असं अपत्य तुम्हाला मान्य काय वाटेल ते करून. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं सरकार गद्दारी करून पाडलंच, मध्य प्रदेशचं पाडलं. गेल्या आठवड्यात एक ज्येष्ठ पत्रकार माझ्याकडे आले होते मध्य प्रदेशचे. मला म्हणाले उद्धवजी मध्य प्रदेश में चुनाव होने दो, मध्य प्रदेश में भी हार जाएंगे. हे कोणाला पसंत पडलेलं नाही. अरे ठीक आहे ना, या सभामध्ये जसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आपल्यामध्ये काय 25-30 वर्ष काय आरोप आरोपी झाली नव्हती. अगदी पवार साहेब आणि बाळासाहेबांची सुद्धा अगदी चांगले कलगीतुरा चालायचा पण कधीही सूड वृत्ती त्याच्यामध्ये नव्हती. आणि मला स्वतःला आठवते की मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते. मी स्वतः साक्षी आहे की मातोश्रीमध्ये दोघं जण समोर असताना शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं की पंत गोपीनाथ
पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, आज आपली सत्ता आहे, काँग्रेस विरोधी पक्षात आहे, आपल्या विरुद्ध मोर्चे काढतील, आंदोलनं करतील, पण लाठ्या त्यांच्यावरती चालवायच्या नाहीत, अजिबात चालवायच्या नाहीत। कारण जरी ते आपले राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यामध्ये सामील होणारे तरुण हे केवळ त्यांचेच नाही तर ह्या आपल्या महाराष्ट्राची मुलं आहेत, ही महाराष्ट्राची मुलं आहेत, त्यांची टाळकी आणि त्यांचे हातपाय तोडायचे नाही। आज एकेकाच्या जुन्या 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 केसेस काढून त्याच्या मागे सगळं दुष्टचक्र लावून तुम्ही पक्षामध्ये घेताय। बरं, सत्ता भोगायचे तर भोगा, पण पालघरमध्ये तो जो आक्रोश आदिवासींना एक पैशाचा दीड दंबळी त्यांना मोबदला न देता त्यांना घराबाहेर काढतायत, ते टाव फोडतायत, त्या आदिवासींचे शाप 15 दिवसापूर्वी श्री सरसजे तुमच्या आणि तुमच्याच अनागोंदी कारभाराचा पायी आणि तुमच्या सगळ्या अनास्थेपायी केवळ मतं मिळवण्याच्या हट्टा अट्टासापायी जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांचे शाप आणि बारसूमध्ये सुद्धा तुम्ही जो काय अत्याचार करता त्या सगळ्यांचे शाप हे तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाहीत, हे भोवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून ही वज्रमुठ ही भारत मातेचं रक्षण करायला तर आहेच, संविधानाचं रक्षण करण्यासाठी पण आहेच, पण आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राची जी अवहेलना होते, महाराष्ट्राची जी बदनामी चाललेली आहे की महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालते, महाराष्ट्रामध्ये जनतेवरती अत्याचार होतो आहे, ही संपूर्ण बदनामी। आणि होय, ज्या पद्धतीने यांचं हे हिंदुत्व नासवत आहेत, कदाचित उद्या इकडे येतील, कशाला येतील, गोमूत्र शिंपडायला येतील। म्हणून मी ठामपणाने सांगतो की होय, मी हिंदू आहेच, हिंदुत्व आमचं मी सोडणार नाही, पण आमचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी नाही आहे तुमच्यासारखं, तुम्ही गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जो या देशाला आपला मानतो, जो या देशासाठी मरायला तयार होतो तो माझा आहे, हे माझ्या वडिलांनी मला शिकवले, माझ्या आजोबांनी मला शिकवलेलं, हे आमचं हिंदुत्व आहे। मग गाईचं मांस कोणतरी नेते म्हणून त्याला भर रस्त्यात मारायचा, त्याला चिरायचा, हे एका राज्यामध्ये होतं, त्याच देशातल्या दुसऱ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सांगतात की माझ्या राज्यामध्ये गोमांसाची कमी मी पडू देणार नाही, गरज लागली तर मी बाहेरच्या राज्यातून गोमांस आणेन, हे तुमचं हिंदुत्व। मनोहर पर्रिकर बोलले होते, मुख्यमंत्री होते तेव्हा, किरण रिजिजू बोलले होते की होय मी गोमांस खातो, काय करायचं ते करा, काय केलं तुम्ही? आता तुमचे सरसंघ काय कार्यवाहक वगैरे ते होसबाळे त्यांनी सांगितलेलं आहे की गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाही। उद्धव ठाकरे जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेला तर मी हिंदुत्व सोडलं, मोहन भागवत मशिदीमध्ये जातात तेव्हा ते काय सोडतात? गेलो मी उद्या मशिदीमध्ये तर किती बोंबाबोंब करतील, पण संघचालक काय बोलतायत, ते काय करतायत, तर ते हिंदुत्व। अरे पहिलं तुमच्या हिंदुत्वाचा काहीतरी शेंडा बुडखा आकार काहीतरी ठरवा, पहिला तो समजून घ्या आणि मग बोंबाबोंब करा, मग बोंबाबोंब करा। पण आता आपल्याला सगळ्यांना यातनं शाणं व्हायचंय, हे जे सगळे आपले काँग्रेसचे झेंडे आहेत, राष्ट्रवादीचा झेंडा आणि आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा आहे, नुसती वज्रमुठ करून उपयोग नाही, त्या वज्रमुठीमध्ये हा भगवा आपल्याला मजबूतीने धरायचा आहे आणि या भगव्याला जो डाग लावण्याचा प्रयत्न यांनी केला आहे, कलंक लावण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे, तो साफ त्यांच्याबरोबर त्यांना साफ करून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकत ठेवायचा आहे, उंच फडकत ठेवायचं आहे। आणि म्हणून ही तर नुसती सुरुवात झालेली आहे, महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचं वस्त्रहरण थांबवण्यासाठी आता ही अशी एकच वज्रमोठ आणि त्या वज्रमोठीचा एकच ठोसा असा मारा की पहिली महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या, नाहीतर लोकसभेबरोबर तिन्ही निवडणुका घ्या, तुम्हाला आम्ही भुई सपाट केल्याशिवाय राहणार नाही। आणि अमित शहांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।